फार पुढे जात आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे. तुम्ही कसं बघताय त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या टीकेवर? मला असं वाटतं की आता अशा पद्धतीची टीका वगैरे करून कुणाच्या भावना दुखावण्याची आवश्यकता आता नाही आहे. वैचारिक मतभेद असूच शकतात, परंतु एकमेकावर अशा पद्धतीची टीका करून मला असं वाटतं की एक वेगळ्या पद्धतीची परिस्थिती मिळवण्याचाही काही लोकांचा प्रयत्न असतो. त्यामुळं अशा पद्धतीची टीका करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. राहुल गांधी आणि भारत जोडण्यापेक्षा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला जोडण्याचं काम करावं. जी खिळखिळी झालेली काँग्रेस आहे, त्या काँग्रेसला मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि काँग्रेसच्या अवस्थांना घरकाना घाट ही अशा पद्धतीची झालेली आहे. पॉलिटिकली जरी राहुल गांधींच्या यात्रेला जो प्रतिसाद मिळत आहे, प्रतिसाद जरी मिळत असला तरी लोकांमध्ये अशी यात्रा एखादी आली किंवा राहुल गांधी आपल्या गावात येत आहेत, एका पक्षाचे तिथे नेते आहेत म्हणून लोक बघण्यासाठी गर्दी करतात, परंतु त्याचा पॉलिटिकली मतावर काही त्याचा फारसा परिणाम होईल असा अजिबात नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये BJP यश मिळणार आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या झगड्यामध्ये BJP मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चांगलं मतदान होणार आहे. आणि माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात हा सुफलाम सुफलाम झालेला आहे. त्यामुळे गुजरातची जनता जी आहे ती नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभी राहील. आणि हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये दोन्ही राज्यामध्ये ज्या निवडणुका ज्या आता होत आहेत किंवा झालेल्या आहे, या दोन्ही राज्यामध्ये BJP सरकार म्हणण्याची संधी मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं राहुल गांधीची यात्रा ही भारत छोडो यात्रा नसून भारत छोडो यात्रा आहे. समाजामध्ये फूट पाडण्यासाठीच हे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे. आणि त्यामुळं ही यात्रा भारत जोडण्यासाठी नाही तर भारत तोडण्यासाठी आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे.